महिन्यापूर्वी निराळे वस्ती येथील मंडप कॉन्ट्रॅक्टर नितीन भांगे हा अपघातामध्ये मरण पावला. त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि आई त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी आणि मंडप साहित्य यासाठी वाद होऊ लागले. हा वाद एवढा विकोपाला गेला की आयशर गाडी पाहण्यासाठी गेलेल्या अंजना भगवान भांगे या सासूस सुनेने आणि तिच्या आईने पकडून मच्छर मारण्याचं औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असून गळ्यातील मंगळसूत्रही काढून घेतल्याची माहिती जखमी अंजना भगवान भांगे यांनी शासकीय रुग्णालयात दिली. याविषयी फौजदार चावडीच्या पोलिसांनी रुग्णालयात जबाब घेतला असून लवकरच गुन्हा दाखल होईल अशी आशा जखमी अंजना भांगे यांनी व्यक्त केली. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली असून अंजना भांगे यांचा जबाब फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत. अंजना भगवान भांगे, मी निरवस्त्र राहते. मी चालली थोडी नगरला, माझी जागा होती, माझ्या जागेत गाडी होती. मग तिथं गाडी बघण्यासाठी माझ्या नातवाला लावलं होतं, त्याला नाही म्हणल्यावर मी गाडी बघण्यासाठी जात असताना अलीकडेच रोडच्या खाली घेऊन उतरत असताना मागून तिने भाजी घेऊन तिची आई सोनदीपाली नितीन भांगे आणि तिची आई हिंदूबाई पोरे आईनं धरलं पाठीमागून मला आणि लेकीनं हानमार केली. तिच्या आईने बी लाताबुक्या मारल्या आणि माझं तोंड दाबलं. सोनं मला आरडाओरडा करता येत नव्हतं. आता हातातून लिक्विडची बाटली काढली, माझ्या तोंडात ओतली. मी असं माझा जीव वाचवण्याचा प्रयत्न केले. मग ती माझ्या तोंडात थोडंफार गेलं, बाकीचं अंगावर सांडलं. मग मी तिथं बेशुद्ध औषध पडायचं जाताना तिनं माझी नात ओरडत होती. मी बेशुद्ध पडाले, मला कस्तर व्हायलं, माझी नात ओरडाली माझ्या आजीला वाचवा. तेवढ्या ती दोघी पळून गेल्या. जाताना इंदूबाईनं गळ्यातलं माझ्या तोडून घेऊन गेली. मी तिथंच पडली असताना नातीनं रिक्षा बोलून आणली. मला कसं आणलं विषयीला माहीत. त्याला मारले, 2.5 महिने झाले ऑक्सिजन झाला. त्याला त्रास देऊन मारलं. त्याच्या नावानं इस्टेट होती काही वाटलं, पण त्याच्या नावानं काय नाही तर तुझ्या तुला मिळलं, तुला मारलं तर तुझ्या नावचं सगळं मला मिळतंय. म्हणून इस्टेटीसाठी मला तिनं माझ्या जीवाला धोका आहे. इस्टेटीसाठी मला मारते म्हणते. 2.5 महिने झाला मुलगा मारल्यापासून.